प्रत्यक्ष लोकांना उमेदवारांना समोर घेऊन मतदार संघ विचारला जातो नसता एखाद्या पक्षाच्या कार्यालयातून उमेदवाराचं नाव येतं आणि त्याला त्याच्या घरी आल्याच्या नंतर कळतं आपलं नाव आणि मतदार संघ लोकशाहीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराप्रमाणे रयतेला सन्मान द्यायचं काम आम्ही करायला लागलो आणि त्यांना प्रत्यक्ष विचारून त्यांचा मान सन्मान करून मतदारसंघ ठरवण्याचं सकाळपासून आम्ही काम सुरू केलं. आम्ही मराठ्यांच्या मतावरती जे पूर्वी ठरवलं होतो की जिथं निवडून येतील तिथंच मराठ्यांनी उभा करायचे. राखीवमधले असणारे एससी एसटीच्या जागेवरती आपण अतिक्रमण करायचं नाही, आपण द्यायचं नाही, त्यांना पाठीमध्ये निवडून आणायचं आणि जिथं आपल्याला उभा नाही करायचे तिथं आपल्या विचाराचा माणूस जो आपल्याला बॉन्ड देईल, व्हिडिओग्राफी सुद्धा देईल की मी तुमच्या मागण्याशी शेतकऱ्यांच्या मागण्याशी सहमत आहे अशांना तिथं मदत करायची, म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्यांना तिथं पाडायचं, मग तो अपक्ष असो किंवा कोणाचा असो त्याला पाठिंबा द्यायचा, जिथं पाडायचे तिथं. त्यांनी दिलेला बॉन्ड आणि त्यांनी दिलेली व्हिडिओग्राफी ही आम्ही व्हायरल करणार नाही आहेत. ही आमच्या समाजाला आधार म्हणून आमच्याजवळ फक्त आम्ही ठेवणार आहे, कारण त्यालाही मतदारसंघात सगळ्याला भेटायला जावं लागतं, त्याला अडचण येऊ नये म्हणून आम्ही तेही ठरवलेलं आहे. आज आम्ही समाजाला सांगतानाच सांगितलेलं आहे सकाळपासून, आपलं मतदान जिथं जास्त असेल तेच मतदारसंघ आपल्याला लढायचे आपल्या जीवावरती, कारण आपण सगळे सोबत आहेत. आज दलित मुस्लिम सुद्धा मदतीला आहे, तरीही आम्ही उमेदवार देताना आमची जिथं शक्ती आहे तिथं देण्याचा प्रयत्न करायला लागलो, कारण जिथं शक्ती असेल तिथंच लढण्यात मजा आहे. समाज हरवून त्याचा अपमान करून समाजाचा